महत्वाची बातमी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्याच्या विरोधामध्ये आता उद्धव ठाकरे मैदानामध्ये उतरले आहेत आणि थोड्याच वेळात ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. धारावी टी जंक्शन पासून बीकेसीच्या फटाका मैदानापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. टी जंक्शनच्या परिसरामध्ये आता महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते जमायला लागले आहेत. संपूर्ण धारावीकर जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. 1 ते 1.5 लाखाचा हा मोर्चा असेल असं काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता विविध 15 संघटना देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होतील. हा मोर्चा या सगळ्या भागात तुम्ही काढत आहेत, कशी तयारी असणार आहे, काय नियोजन आहे सगळं? तयारी ऑलरेडी आपल्याला दिसलेलं आहे. सायन जंक्शन पासून आपण तयार केलेलं आहे आणि धारावी पासून सगळी लोक निघालेली आहेत. विकासाला अजिबात विरोध नाही, विकास धारावीचा व्हायलाच हवा आहे. कारण कोविड काळामध्ये जेव्हा जागतिक स्तरावरील लोकांनी कौतुक केलं की एवढी दाटीवाटीची वस्ती जागतिक वस्ती जी कळलेली आहे आणि त्याच्यात करोना घुसूनही दिला, हा उद्धवजींनी त्यावेळेला दाखवलेला एक कामाचं स्वरूप आणि अतिशय उत्कृष्ट काम. आत्ताही आपला विरोध नाही आहे. आत्ता फक्त 500 फुटाचं घर द्या, स्मॉल स्केल इंडस्ट्री जी आहे ती त्यांची तिथे जागेवर ठेवा. आणि हा जो काय लोकसत्तेमध्ये एक मोठा लेख आला होता गेल्या रविवारी, त्याच्यामधले सगळ्या त्रुटी त्या भरून काढा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण विकासाच्या नावाखाली एकाच व्यक्तीला वाढवणार असाल देशात, त्याच्यात अख्खा देश त्यांच्याच नावे, तर ते चालणार नाही. कारण हा महाराष्ट्र आहे. तुम्ही खरं तर मोठी तयारी केली आहे, पण भाजपकडून मोठी टीका होती येते. भाजपकडून मोठी मी त्याच्यावर बोलणार नाही, कारण मोर्चा काढणार तर टीका पण होणार. किशोरी पेडणेकर ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत ठाकरे गटाच्या, त्या देखील आता या मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेल्या पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी.